नमस्कार, सुंदर माझं कोकणी आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मी मयूर पाटील तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आज आहे 30 मार्च 2024 आणि आज आहे रंगीबिरंगी दिवस, अर्थातच आज आहे रंगपंचमी. जिकडे तिकडे बघायला मिळतं की रंगांची उधळण होत असते आणि आमच्या जरा भंडारवाडीत जरा रंगांची जास्तच उधळण झालेली आहे. येणाऱ्या जाणाऱ्याला अडकवत आहेत आणि त्यांच्याकडून पैसे घेत आहेत, तर ही एक वेगळी गंमत जंमत असते आणि ही गंमत जंमत तुम्हाला या व्हिडिओच्या मार्फत दाखवणार आहे. आणि इथे बघता आहे सूरज सुर्वे, याची देखील चांगली रंगपंचमी होत होती, पण मला वाटतंय तू पैसे दिले गाडी ठेवून आला. हा गाडी ठेवून आलाय, मला देखील अडकवलं होतं, पण मी म्हटलं इमानदारीत मी तुमच्यासाठी येतो परत आणि आलेलो आहे. तर आता बघताय इथे तुम्हाला तिकडे बघ गोंधळ ऐकायला येत असेल, तर बघूया आता हा गोंधळ, हा रंगपंचमीचा काय गोंधळ आहे ते बघूया. आणि फायनली इथे बघताय नाक्यावर आपली छोटी छोटी हे जे कंपनी आहे ती सगळ्यांना अडकवते. आणि बघा आदित्यने रंगपंचमी केलेली आहे, एकेकाचे चेहरे बघा, हे बघा सिल्वर लाल आरडा ओरडा काय. अरे 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 अरे, हे कोण आहात तुम्ही? इथे बघा कलर गोमूत्राचं पाणी पण काय प्यायलास की काय. तर इथे बघा हे सगळे असे बच्चे कंपनी आणि आपण लेखले बघा 100 रुपये दिलेले आहेत यांना, अडकवलेलं होत. हे बघा त्या बाजूला दुसरा ग्रुप आहे आणि इकडे पैसे मिळाले की हे त्यांना ओरडून दाखवत आहेत. काय काय काय, तर अशा प्रकारे एक ग्रुपला आपण जो कमिटमेंट केली होती त्यांना 100 रुपये दिलेले आहेत आणि आता आपण तिकडे जायचं. ते बघा हे चला एकमेकाला रंग लावून दाखवा रे, हे इकडे उडवू नका. आणि फायनली अतुने तर कॅनच घेऊन फिरतो बघा. हे पिचकारी तुझी छोटीच आहे रे, वायरी आहे वायरी. तर अशा प्रकारे ज्याच्याकडे गन पिचकारी वगैरे घेऊन एकमेकाला रंगवण्याचा प्रोग्राम चाललाय. मगाशी बघितलं तर त्या नाक्यावर एक ग्रुप आहे आणि ह्या नाक्यावर दुसरा ग्रुप आहे, कोणालाच पैसे घेतल्याशिवाय सोडत नाही अथवा रंग लावत आहेत. आणि एक वेगळी मजा चालू आहे इथे देखील. इथे थोडासा मला वाटते माणसं कमी दिसत आहेत आणि तिकडे जास्त दिसत आहेत, पैसे जास्त आहेत. आणि आपण ह्या ग्रुपला देखील कमिटमेंट केली होती 100 रुपये द्यायची, हे घ्या 100 हे ताम ताम ताम. तर इथे बघताय राधे जरा इकडे दाखव, चला इकडे पैसे भेटले की तिकडे ओरडून दाखवत आहेत ते बघा. आणि एकेकाची रंगपंचमी मला वाटतं आधीच झालेली आहे, एकेकाचे चेहरे बघा जवळून बघा. आणि या आपल्या ज्या छोट्या छोट्या ताई देखील सहभागी झालेल्या आहेत. आणि हे बघा आणि जो तो येतोय त्याला अडवून पैसे मागण्याचा. असू दे, आता मला वाटतं ह्या हे दोन ग्रुप झाले होते, आता एक ग्रुप होऊन ए तिकडून इकडे कशाला आलात. आणि रंगपंचमीतला वार आता बघायला मिळणार आहे. होलिओ चला रात्री करूया होलिओ. ए कोणाचे मारतोय आता बघू येतील ते आले तर मारायचे. हे नाटक कंपनी वाटते मला आज एकदम. आणि इथे बघताय दोन ग्रुप मध्ये वॉर होण्याची शक्यता आहे दाट, इथे कसे दबक्या पावलाने जात आहेत. आणि इथे जरा ग्रुप मध्ये माणसांची संख्या जरा कमी दिसते बघा. हे बघा हे बघा हे काय हे पळालात.
डोंगर बघताय ना, हे लहान मुलांची रंगपंचमी आहे बघा. चला आणि फायनली वॉरला सुरुवात झालेली आहे. हे झालं संपला वॉर तुमचा. आणि आणि ह्या ग्रुप कडून काहीच मला वाटतं प्रत्युत्तर मिळत नाही. एक फुगा मारला. हे काय संपले का फुगे? आणि मला वाटतंय हा ग्रुप चाललाय मागे. ह्या ग्रुपला घाबरलाय. एकमेकाला थरा वेढवून दाखवण्याचे प्रकार चाललेले आहेत. पण चला असो, तर यांची रंगपंचमी अशीच चालू राहील. मला वाटतं तुम्ही दमलात सगळे. माल संपला आमचा, बनवत आहे तुमचा माल संपू दे. आणि फायनली दोन गटामध्ये आता युद्ध होण्याची शक्यता आहे बघा. हळूहळू धपक्या पावलाने सगळे जात आहेत. इकडे तिकडे पळापळी पळापळी चालते बघा. फायनली तो गट मला वाटते पळून गेलाय. आणि हे बघा मला वाटतं इकडे बघा पारसने पाईपच काढलाय पाण्याचा. पारसने पाईप काढलाय पण ते पायपाच्या पाटणं त्याच्या हे कोणाला मारतेस? ये याला पारसला मार. आणि हे मला वाटतं राधे बादली बिदली घेऊन नसतो बघा. अरे 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 रंगावरून थेट चिखलावर आली आता हे सगळे. हे बघा तिकडचं एक संघटन रंगपंचमीचं एक युद्ध चाललंय बघा. इथे एक गड इकडे आहे आणि दुसरा गड त्या बाजूला आहे. हे पळताय काय? चला परत. हे मला वाटतंय सगळे तयार होऊन आलेले आहेत. हा जाऊ दे चल. Yeah.
चला हे यांचं रंगपंचमीचं युद्ध आता संपलंय आणि सगळ्यात हे दोघं चिकने मदन बघा झकास पैकी रंग लागलाय चेहऱ्याला आणि हे मला वाटतं आता ओळखायलाच येत नाही कोण कोण आहेत ते. असो तर अशीच रंगपंचमी यांची देखील चालू राहील. ए इकडे इकडे बघ तू काय बोलत नाहीस कायम ना. चला इथे बाबूला देखील अडवलंय बघा. खराच येतोय. अरे बाबा खराच येतोय. अरे आता येतोय. अरे ते नाही सोडणार मी शंभर शंभर दिलेत बाबू. अरे नाही पैसे नाही किशा गुगल पे करतो लगेच. गुगल पे लगेच. नको गुगल पे नको आता देते. नाही कॅश माझ्याकडे बाबा. सुट्टे असते. नाही खरंच नाही. मग संध्याला देऊ. संध्याला देतोय गे. चला इथं मांडवले झाले संध्याकाळची. तर आता जी बघितली ना कमाल धमाल एकदम धमाल करत होती लहान मुलं रंगपंचमी खेळत होती. एकेकाचे चेहरे बघण्यासारखे झाले होते. म्हणजे रंगात रंगूनी सगळे रंगात न्हाऊन गेले होते. त्यानंतर तिथे बघितले तर दोन ग्रुप झाले होते आणि एकमेकाला म्हणजे रंगपंचमी खेळत होते. थोडंसं वॉर चालू होतं त्यांच्यात. असंच एक वेगळा रंगपंचमीचा व्हिडिओ तुमच्यासमोर आणतोय. कारण कसं आहे लहानपणीची बालपणीची जी मजा असते ना ती खरंच वेगळी असते आणि त्यात एक वेगळी ऊर्जा सामावलेली असते जी की पुन्हा कधी हे दिवस येत नाहीत. तर असं एक वेगळी एक कमाल धमाल असते रंगपंचमीची. तर असेच यांची रंगपंचमी देखील चालू राहील. एक हा तुमच्या समोर व्हिडिओ ठेवण्याचा उद्देश म्हणजे कधीतरी तुम्ही देखील लहान असताना अशीच गंमत केली असेल मजा केली असेल त्यासाठी पुन्हा आपण बालपण जगावं यासाठी थोडासा कुठेतरी हा प्रयत्न आहे आणि ते बघा असेल अशी कमाल धमाल चालूच राहील. तर भेटूया एका पुढच्या व्हिडिओत एक नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या.